कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज सत्यजित कदम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांनी दसरा चौकामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला महाराष्ट्रामध्ये तुमचं पन्नास वर्ष राज्य होतं या पन्नास वर्षामध्ये तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं ते सांगा असा सवाल यावेळी पाटील यांनी उपस्थित केला काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हो यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आज भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव हो। यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सोबत राहून शिवसेनेच्या पाठीत दादांनी खंजीर खूपसला, हे पूर्ण जिल्ह्यानं पाहिलंय असा हल्ला चढवला काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हो यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव हो यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी कदम उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना लोकांनी मोठी गर्दी केली होती त्यावरूनच भाजप या पोटनिवडणुकीत विजयी होणार असल्याचं स्पष्ट होत असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यावरून या ठिकाणी एवढंच सांगतो की शिवसैनिक करूनच दाखवतो आम्ही काय करणार म्हणून सांगायचं नसतं शिवसेनेत पाठीत वार करण्याची संस्कृती नाही जयश्री जाधव यांचा विजय कोणत्याही परिस्थितीत होणारच अशी ग्वाही यावेळी राजेश क्षीरसागर यांनी दिली thank you आमदार चंद्रकांत जाधव हो यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक होत आहे आज महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव हो। तर भाजपाकडून सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेसह काँग्रेसवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना बंटी पाटील हा माणूस खाणारा माणूस आहे असे पाटील म्हणाले त्याचबरोबर शेवटी या देशाचे भवितव्य मोदी आहेत तुम्ही ज्या पक्ष धरून बसला आहात त्या पक्षाचे नेते कुठे आहेत हे शोधावं लागेल असा टोला देखील पाटील यांनी लगावला आज कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बंटी पाटील माणसं खाणारा माणूस असल्याची टीका केली होती त्यांच्या या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चालल्यानेच त्या अशा खालच्या पातळीवरील टीका करत आहेत निवडणूक का लढवली याची चूक त्यांना आता लक्षात येऊ आहे त्यामुळेच त्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केल्याचेही पाटील यावेळी म्हणाले राज्यात शिवसेनेच्या सहकार्यानेच भाजपचा विस्तार झाला सत्ता आल्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेला वाईट वागणूक दिली याचे साक्षीदार शिवसैनिक आहेत ते भाजपच्या या खोट्या आरोपांना फसणार नाहीत असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला येथे एका घरामध्ये ठेवलेले ले बाप दोन मोबाईल हँडसेट चोरट्यांनी हातोहात लंपास केले दीपक पाटील व त्याचे वडील तानाजी पाटील या दोघांनी त्यांचे मोबाईल हँडसेट त्यांच्या घरामध्ये ठेवले होते रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हे दोन्ही मोबाईल हँडसेट चोरून नेले या प्रकरणी दिलीप पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली साठ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्यांनी पळवून नेली सलीम पखाली हा घरगुती कामानिमित्त कोल्हापुरात गेला होता त्याने त्याची साठ हजार रुपये मार्केट यार्ड होती ही मोटरसायकल चोरट्यांनी पळवून नेली या प्रकरणी सलीमने या अज्ञात चोरट्याविरोधात शाहपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली गंजुमाळ परिसरातील काही तरुण दारू पिण्यासाठी क्रशर चौक येथील एका बार मध्ये गेले होते त्यावेळी दारूचे बिल देण्यावरून त्यांच्यामध्ये आणि बारच्या व्यवस्थापक राजू मेहतर यांच्यामध्ये वाद झाला यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेला कामगार लक्ष्मण पानकर याला या तरुणांनी बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले या प्रकरणी लक्ष्मणने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सौरभ राजाराम कांबळे व सौरभ दिलीप कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्यांच्या अन्य साथीदारांचा सध्या शोध सुरू आहे मार्केटयार्ड येथील एका लॉनमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींचे मोपेडच्या डिकीतील ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट चोरट्यांनी लंपास केले अपूर्वा माळी व तिची मैत्रीण अशा दोघी मार्केट यार्डजवळ एका लॉनमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्या दोघींनी त्यांचे मोबाईल हँडसेट अपूर्वा माळी हिच्या मोपेडच्या डिकीमध्ये ठेवले होते या प्रकरणी अपूर्वा माळी हिने अज्ञात चोरट्याविरोधात शाहपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली